नमस्कार, येवकार अँड वेलकम टू टुडेज एपिसोड ऑफ पेज टर्नर. आयच्या एपिसोडात ज्या मनशाकडेन आम्ही उलोवपाचे असतात तो एक तरणाटो आदोगाद, तरणाटो लेखक. आणि जरी आज पत्रकारितेत नसलो तरी हा मानता की त्याच्या भीतर आयजही एक पत्रकार लिपला. आणि आयच्या पुस्तकाचेर तो उलोवपाचो असा. ते पुस्तक गोयातले ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाय हाणी बरयला आणि ते पुस्तक जावन असा अजीब गोवास गजब पॉलिटिक्स. आमच्या बरोबर आज हंगा असतात ॲडव्होकेट ऋषिकेश कदम. ऋषिकेश बाब, योकार तुमका आयच्या एपिसोडात. आणि इफ आय मे स्टार्ट ऑन दिस नोट की हे जे संदेश बाबान पुस्तक बरयला ते पुस्तक कोणा खातीर, कोणा खातीर त्यांनी बरयला, कोणे हे पुस्तक वाचचे, किद्या खातीर वाचचे? खरं म्हणल्यार हांव म्हणटलो म्हजे खातीर. पण म्हजे खातीर म्हणचे परस हे पुस्तक पहिली खेपेक जेन्ना हांवें वाचले तेन्ना इट वॉज मोर ऑफ इलेक्शन सेंट्रीक. आणि ताजे नंतर हाजी सेकंड एडिशन आयली दॅट वॉज मोर ऑफ लँड सेंट्रीक. बूक तेच आशिल्ले पण हातून जे चॅप्टर्स एड झाले आणि ताजे पायान ह्या बुकाचो जो स्कोप वाढलो दॅट वॉज वे डिफरंट आणि दीस बिकेम वे मोर ऑथेंटीक. हे पुस्तक कोणे वाचचे म्हणजे परस कोणे वाचचे न्ही असे विचारपाची परिस्थिती आहे. कारण म्हाका दिसता की हे प्रत्येक पॉलिटिशियनान वाचपाक जाय, जो सरपंच असू, पंच असू किंवा येऊपाचो एक एस्पिरंट असू किंवा सध्याचे आमदार असू किंवा पहिलेचे आमदार असू, आमच्या प्रत्येकाच्या हातान हे पुस्तक आसपा जाय आणि ताणे ते वाचपा जाय. कारण ह्या पुस्तका भीतर राईट फ्रॉम जरी 7,000 वर्षा म्हणून हांगा बरयला इट्स इट सेज दॅट पॉलिटिक्स ऑफ लँड फॉर 7,000 इयर्स, बट इट वील गिव्ह यू सो मेनी आस्पेक्ट्स ऑफ गोवा दॅट तुका फर्दर रिसर्च करून किती तरी वाचपाची उमळशीक जी तयार जाता. आणि गोंयची बद्दल जो एक असं एक एक फावटी म्हणतात की आम्ही एक फावटी पहिलो की टोटल ओव्हरव्ह्यू मेळटा जर बाबा हे गोय कितें काय म्हणून जाल्यार हो पुस्तक जर कोणाक दिले जाल्यार ताका गोय पहिली सावन आता मेरेन कितें हे कळटा. दुख्ख दिसता की म्हाका दिसना सगळे पॉलिटिशियन हे वाचता. आय वॉज व्हेरी प्राऊड की ह्या पुस्तकाचे उद्घाटन समारोहाक आरजीचे सुप्रिमो मनोज बाबा आयले आणि ताणें ते पुस्तक वाचिल्ले पहिलेचे एडिशन आणि दुसरे एडिशनचे उमळशीके आय थिंक ताणें थोडे व्ह्यूजही मांडिल्ले बरोबर. तर म्हाका दिसता की जर तुका आयची युवा वोटराकडे कनेक्ट करपा जाय जाल्यार दीज आर द फॅक्ट्स दॅट यू नीड टू केटर अपॉन. बरोबर. आणि ऋषिकेश संदेश भाईन म्हाका दिसता पहिल्या काय दुसऱ्या आपल्या चॅप्टरान या पुस्तकाच्या गोयचे ओरिजिनल सेटलर्स कोण ह्या प्रश्नाक त्यांनी हात घाला. आणि आम्ही नकळो परशुरामान बाण मारलो काय किदे, पण संदेश भाई या पुस्तकातल्यान योग्य बाण मारून म्हणजे हॅज ही सक्सिडेड टू सेटल द इश्यू ऑफ द ओरिजिनल सेटलर्स इन गोवा. सेटल म्हणपाक शकचो ना हांव, पण संदेश भाईन हातूंतल्यान खूप बाण मारल्यात. एक नी खरं म्हणल्यार ह्या पुस्तकाचो सोर्स टेक्स्ट म्हण जर कोणी वापर करता अभ्यासक्रमा खातीर जाल्यार ताका थिअरी जाय असता. ती थिअरी डिस्प्रूव्ह जरी झाली असली स्टील इट इज अ थिअरी, स्टील इट इज अ थिअरी. सो परशुरामान बाण मारून गोय केले काय ना हाजे बद्दल विस्तारात असा तातूंत भीतर की स्कंद पुराणान कसे ते चॅप्टर वॉज एडेड लेटर. आणि एक कम्युनिटी आता तातूंत भीतर सारस्वत बहुजन असे खूप शब्द आयलात ज्या शब्दाचे डेफिनेशन आमचे कडेन तसे ना, बट सरसराने आमकां रियलाइज जाता की बाबा हे कोण तर तो एक विशिष्ट समाजान घातला काय कितें अशे तरेचो क्वेश्चन मार्क असो थंय. तो ताजेर इलॅबरेट करना अँड ही जस्ट स्टेट्स इट एज अ थिअरी. तो परत म्हणटा की इंडो आर्यन, आर्यन जेन्ना आयले तांचो किंग आशिल्लो इंदर जाका आमी इंद्र म्हणटात आज. सो दॅट इज अ थिअरी. ताजे नंतर तो म्हणटा इराकी सुमेरी जायले. खुबशे गोयकार आमचे कडेन अशे लोक आसात जे म्हणटा सुमेरी केन्ना गोंयांत येवच ना, बट देर इज अ इट इज अ थिअरी. इवन इफ इट इज फॉलोड बाय अ स्मॉल पर्सेंटेज ऑफ पीपल इट इज अ थिअरी. सो ताणें ह्यो थिअरीज व्यवस्थित गोंयची बाबा ओरिजिनल कोण आणि ताजे नंतर जे वायडली एक्सेप्टेड थॉट असा म्हणल्यार म्हार कम्युनिटी, मुंडारी कम्युनिटी, कोल कम्युनिटी, असुर कम्युनिटी, गावडा कम्युनिटी, ही गोंयची ओरिजिनल सेटलर म्हण ही एक थिअरी असा. सो ऑल थिअरीज आर प्लेस्ड देअर. सो यू हॅव टू फाईंड अँड यू हॅव टू कनेक्ट टू वॉट इट इज अँड यू हॅव अ स्कोप ऑफ फर्दर रिसर्च.
सो दॅट इज द वे इट इज प्लेस्ड. एक थर्ड पर्सन म्हणून प्लेस केला म्हणून हे वाचपाक आणि चढ बरे दिसतात. सो खूप कंटेंट असा या पुस्तकात जे तू तुझ्या ओपिनियन क्रिएट करपाक शकता आणि तो स्कोप मला दिसता या रायटरान आमकां दिल्लो असा. ऋषिकेश तू स्वतः लॉयर आणि तू डे इन अँड डे आउट टू लँड हाचे केसीस म्हणूया किंवा आम्ही सदांच म्हणतात की पोर्चुगेज हॅज गिवन अज अ लॉट ऑफ गिफ्ट्स म्हणून आमचा युनिफॉर्म सिव्हिल कोड असत. पण काय गजाली ज्यो माका सुद्धा या पुस्तक वाचल्या उपरांत कळ्यो, म्हणजे मोकासो म्हणूया, फ्रामेंत म्हणूया, आल्वारो म्हणूया, ह्यो गजाली म्हाकाय खबर नाशिल्ल्यो. आणि आय यूज टू मेक जनरल कमेंट्स अबाउट पीपल फ्रॉम से सत्तरी किंवा हेर वाठारांतले. सो यू किती हो गजाली आणि संदेश भाईन ह्या गजालींचे खूप भाष्य केले असं आपल्या पुस्तकात, इज इट रिअली पॉसिबल ऑर वॉज इट पॉसिबल टू डू अवे विथ दीस थिंग्स? डू अवे करपाची आमचे कडेन खूप ऑपॉर्च्युनिटी आशिल्लो. म्हणजे फर्स्ट तुम्ही जेव्हा गिफ्ट हो शब्द वापरलो तो बरो तरेन वापरलो. गिफ्ट जसे आमकां कायद्याच्या संदर्भात युनिफॉर्म सिव्हिल कोड पोर्चुगीज सिव्हिल कोड म्हणून संदर्भात जशात, बट ओरिजिनली गिफ्टिंग कल्चर जे या बुका भीतर फर्स्ट रेफरन्स मेळटा दॅट वॉज ड्युरिंग द टाइम ऑफ भोजास. हाव दे गिफ्टेड लँड. भोजास वेर ऍक्च्युली फ्युडल लिडर्स ऑफ सम्राट अशोक, पण ते लँड फुल विलेजची विलेज गिफ्ट करताले टू ब्राह्मीण कम्युनिटी पीपल बिकॉज दे वेर मेंटेनिंग देअर बुक्स. मागीर देन देर आर कदंबाज हिस्ट्री हू हॅव गिफ्टेड टू कुलकर्णीज. सो अशी तरेची हिस्ट्री या बुका भीतर तुका मेळटा विथ रेफरन्सीस मेळटा आणि ते गिफ्टिंग कल्चर स्टार्ट झाले. आता ते गिफ्ट कोणाक दिले, केन्ना दिले, दॅट इज अ डिफरंट हे. बट हाव पोर्चुगीज युज्ड इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग की कमिंदादीचो जो पोर्शन आफ्रामेंत म्हण कोणाक तरी दिवप आणि परत मागीर जे फर्दर फ्युडल लॉर्ड्स जे झाले, फॉर एक्झाम्पल देसाय म्हणा किंवा राणे म्हणा, आणि त्यांच्या हातान वतन दिले म्हणतात. ते वतन इज बेसिकली अ स्टेट. सो मोकासो इज ऑल्सो रेफर्ड टू एज वतन. सो वतन दिले म्हणजे इट इज नॉट ओनली द लँड, इट इज ऑल्सो द हाऊसेस ऑफ पीपल, इट इज बेसिकली एव्हरीथिंग. इवन लोक सुद्धा दिले अशी तरेची परिस्थिती जाता थंय. आणि जेव्हा टिलर्स म्हणजे कसेल त्याची शेती टिलर्स हे जेव्हा आयले लॉ आयलो त्यांना गोयात मेजॉरिटी ऑफ दी लॉज फॉर्म झाले. म्हणजे ऍग्रीकल्चर टेनन्सी ऍक्ट झालो, मुणकार प्रोटेक्शन फ्रॉम एव्हिक्शन झाले. ह्या कायद्याची हे कायदे करत त्यांना ते ती जमीन किंवा हे आफ्रामेन रिव्हर्स करू येताले, पण ते कित्याक केले ना हे आमकां सगळ्यांक खबर असा. कारण द पीपल हू वेर होल्डिंग द पॉवर पोझिशन दॅट टाइम वेर ऑल्सो होल्डिंग द बेनिफिट्स ऑफ दीज पर्टिक्युलर गिफ्ट एज यू स्टेटेड बाय द पोर्चुगीज. एक्झॅक्टली. आणि ते कळपा खातीर हे पुस्तक वाचप खूप गरजेचे बिकॉज इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग पॉलिटिक्स ऑफ लँड जे म्हाका मडगाव बसून कळचे ना किंवा यु नो सिटीन बसून कळचे ना, म्हणजे किती जाता त्या गावांनी आणि किती अजून चालू असा म्हणतात ते. वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ दीस बुक इज पॉलिटिक्स. आणि संदेश प्रमाण म्हणजे फ्रॉम पास्ट टू प्रेझेंट म्हणतात तसे राजकारण हाताळा या पुस्तकात. आणि जेव्हा आम्ही हिस्ट्री पळता गोयच्या राजकारणाची, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग की गोयच्या लोकांनी मर्जराच्या अगेन्स्ट वोट केलो, पण जे मर्जर मागताले ते एमजीपीक मागीर परत निवडूनही हाडले. आणि थंच्यान त्या हिस्ट्री कडल्यान संदेश भाई आयचेर येता वेर ही टॉक्स अबाउट नॅशनल माइंड्स आणि रिजनल रिजेक्ट्स. सो वॉट इज इन स्टोर वेर इट कम्स टू दीज चॅप्टर्स ऑन पॉलिटिक्स? ना, हातून पहिली म्हटल्यार आमी एक अंडरस्टँड जावपाक जाय की हाव गोयकार इज डिफरंट फ्रॉम ऑल अदर वोटर्स. हे एक इस्टॅब्लिश करपाचो बारीक असो प्रयत्न असा संदेश भाईलो. आणि आय डोंट नो वेदर बट इट इज सपोर्टेड विथ फॅक्च्युअल फिगर्स. आणि केन्ना सावन कोण कसो निवडून आयला, कितली निवडून आयले, हे सगळे लॉट्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. आणि एक एक वाटी ते डायजेस्ट करपाक सुद्धा कठीण जाता. बट व्हेरी इंटरेस्टिंग हे इज द फायंडिंग ऑफ दी स्टॅटिस्टिक्स जे तुवें सांगले की आम्ही ओपिनियन पोला गोय सेपरेट दवरप पण वोट मारतात सगळे जाण भाऊसाहेब बांदोडकराच्या थॉटाचे अगेन्स्ट वतात आणि सांगतात की आम्ही गोय वेगळे दवरपाय. बट नेक्स्ट इलेक्शनाक आम्ही भाऊकच निवडून देतात. सो आय थिंक गोयकार हातू भितरल्यान डिरायव्ह जाता ते पहिला कळटा की गोयचो जो वोटर असा ही वॉज किती म्हणतात ताका नॅशनलिझम ह्या आयडिये पासून पयस दवरिल्लो आशिल्लो काय कितें असो तरेचो एक प्रश्न येता. आणि
टू प्रूव्ह दॅट एक्स्ट्रा आम्ही कितीतरी करतात काय किती अशी दिसता. कित्याक एक सेंट्रल लिडरान जर आमकां गोंयचे बद्दल कितीतरी बरे उरले जाल्यार ते आमकां खरेशें दिसता. पण जो गोंयचोच लिडर जो आमचे भितरलो कितलीशीच रिजनल पार्टी म्हणया, एमजीपी म्हणया, गोवा फॉरवर्ड म्हणया, आणि आता आरजी म्हणया, ताणें सांगलें जाल्यार आमकां खरें दिसपाक मातसो संशय येता. सो स्टॅटिस्टिकली पळयले जाल्यार ज्यो रिजनल पार्टी आसात त्यो सदांच एक कॅन्डिडेट, दोन कॅन्डिडेट, तीन कॅन्डिडेट हातूंत भितरच. ऑफकोर्स पयलेचो एमजीपीचो कार्यकाळ सोडलो जाल्यार आनी युजीपीचो इतल्यारूच सिमीत उरता. आनी काँग्रेस आनी बीजेपी ज्यो नॅशनल पार्टी आसात तांकां आमी चड प्राधान्य दितात वोट दिता. बरोबर. आणि एक गजाल जी म्हणजे या सगळ्या म्हणजे वेदर इट इज पॉलिटिक्स ऑर वेदर इट इज लँड, वन थिंग विच संदेश भाई हॅज व्हेरी स्किलफुली हँडल्ड इज द इश्यू ऑफ कास्ट. करेक्ट. म्हणजे कास्ट हो जो भाग असा, बहुजन म्हणया, सारस्वत म्हणया, जीएसबी म्हणया, ह्यो सगळ्यो गजाली राजकारणानूय येतात, समाजकारणान येतात, सगळ्याक येतात. आणि ताणें प्रत्येक चॅप्टरान तुका त्यो खूब म्हणजे प्रखरपणान जाणवतल्यो. वन चॅप्टर इज अबाउट बिगिन्स द बहुजन एरा हो जो टॉपिक संदेश भाईन हँडल केला. म्हाका तुका विचारपाक जाय की हिस्ट्रीन पळयतासतना आमी भाऊसाहेबाक पळयतात किंवा तो पळयतात, ताच्या नंतर वेगवेगळे सारस्वत सीएम्स आयले. आयज जेन्ना आमी पळयता खंय तरी हेज दीस बहुजन एरा फायनली बिगन, खंय तरी हो सुरू झाला वेन इट कम्स टू पॉलिटिक्स स्पेशली. बुकाच्या संदर्भात आणि म्हजो पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू एखाद्या वेगळा असू शकता, बट बहुजन म्हणतो तो वर्ड इज नॉट डिफाइंड एनिवेअर तसो. सो बहुजन म्हटल्यार कोण? जो उरला तो, किंवा तू वेदोळ जसे गिफ्ट म्हणताले ते मिळूना तो, अशे तरेन एक वेळ हा चितू शकता. बट त्यांना तू फक्त सारस्वत एकच कम्युनिटी म्हणता, बट आय वुड इवन इन्क्लूड द देसाय अँड राणेज इन दॅट एलिट कॅटेगरी, बिकॉज गिफ्ट फक्त ब्राह्मणाकच मिळूना, तांकाय मेळ्ळ्या. सो हे दोन्ही जर काढले जाल्यार उरतो तो बहुजन म्हण जर तू म्हाका सांगता जाल्यार देन आय कॅन एक्सेप्ट. प्लस हातूंत भितर रिलिजनाचो कसलोच पार्ट येना, कारण दोन्ही रिलिजना भितर बहुजन आसा. सो दॅट इज अ व्हेरी युनिक थिंग अबाउट गोवा. पण आय बिलीव दॅट जे स्टॅटिस्टिक्स आमकां आज मेरेन मेळ्ळ्या बहुजन ऑर मागीर तो फुडे बायफर्केट जावन इवन भंडारी समाजा मेरेन सुद्धा वता, वेर पीपल हॅव होलिस्टिकली वोटेड फॉर अ आयडिया ऑर अ विजन फॉर द स्टेट रादर दॅन समवन फ्रॉम देअर कम्युनिटी. अँड वेन एव्हर एनी नॅशनल पार्टी कम्स टू गोवा आणि तांकां हे कॅथलिक राजकारण, बहुजनाचे राजकारण करपाचे असतात आणि ते मुद्दम म्हणून कोणा तरी फुडे काढतात, अँड इट हॅज बीन आउटराइटली रिजेक्टेड एव्हरी टाइम बाय गोवन्स. सो हातूंतल्यान तुका गोंयकाराची इलेक्शन किंवा सेन्सिटिव्हनेस टुवर्ड्स अ मेजर इश्यू आणि द वाईड स्कोप विच इज बियॉन्ड कास्ट, क्रीड अँड रिलिजन वो समजता. आता आमकां वेरियस इश्यूचे ते बारीक बारीक अंडर करंट कास्टा मदी जे अंडर करंट असतात ते लोकां मदी दिश्टी पडटले, बट वेन इट कम्स टू वोटिंग तो भितर बुथान पावता तेन्हा आय थिंक इट डझंट मॅटर, बिकॉज दॅट्स वॉट स्टॅटिस्टिक्स हॅव सेट टिल डे, अँड आय थिंक दॅट इज अ व्हेरी गुड साईन, पॉझिटिव्ह साईन फॉर गोवा. रिशी, जेव्हा संदेश भाईन रिवाइज्ड एडिशन काढले या पुस्तकाचे, वन इम्पॉर्टंट चॅप्टर दॅट ही इन्क्लुडेड वॉज ऑन द लास्ट इलेक्शन 2022, आणि त्या इलेक्शनाच्या बद्दल बरयता असताना ताणें म्हणला की समवन हॅज बीन फूल्ड, म्हणजे ही टॉक्स अबाउट फूल्स. सो कोणा बद्दल तो उलयता, म्हणजे कोणे कोणे कोणाक पिशे केले या इलेक्शनाक, वॉट ही वॉन्ट्स टू हिट दॅट. नो, ही वॉन्ट्स टू हिंट, बेसिकली तो हिंट करपा सोदता की जे ताणी जंपिंग फ्रॉक्स म्हणला की ही हॅज कॉल्ड काँग्रेस एज अ गोल्ड माईन. बरोबर. सो थंय कोण तरी निवडून येता आणि मागीर तो दुसऱ्या पक्षात वचून आपूण मंत्री जाता किंवा आपले प्रॉफिटा खातीर तो एक सरकार घडयता म्हणूया ताका. हू इव्हेंच्युअली इज फुल्ड इज द वोटर, बट वोटर जो असा तो गोयात इतलो श्रूड असा की वोटर वील ऑलवेज try to derive his work out wherever his person has gone. So to काँग्रेस तो पार्टी लॉयल कितलो आणि तो पर्सन लॉयल कितलो हे चितपाची आमचे कडेन आता गरज आहे, कारण आमचे कडेन अशे तरेचे लिडर आज सध्या असतात
दे आर बियॉन्ड सिम्बॉल्स. ते तू खंयच्याय पक्षात आपूण आज हांगा निवडून येल मरे, फाल रिझाईन जावन हांगा जावन परत निवडून येता म्हणून सांगपाची कापोस्ताद दवरतात. सो जर ते तसे कापोस्ताद दवरतात जाल्यार लोकूय तांचे बरोबर तसो लॉयलिस्ट जाऊन रावता. सो ते लोकांनी रिट्रोस्पेक्ट करून चितपाची गरज असा की बाबा लिडर हॅज टू बी बिगर देन अवर थॉट्स ऑर वी हॅव टू बी यु नो चुझिंग द वाईज लिडर म्हणून. म्हाका या दिसा म्हणजे तू आता म्हणटालें तेन्ना की आमचे कांय पत्रकार गोंया भायल्यान जे येताले ते आमकां सदांच म्हणटाले की तुमचे गोंय इतले ल्हान की तुमचो चीफ मिनिस्टर सायडींतल्यान गाडयेंतल्यान वतना सुद्दां तुमकां हात दाखोवन वता म्हणून, आणि आमचो आमदार आमकां 5 वर्सांनी एकदां दिसता म्हणून. सो आय थिंक ते इतले क्लोज हे आसा न्ही रिलेशन की कळना निमाणे मेरेन कळना की गोंयकार कितें चिंतून आतां वोट मारतलो आनी कशे तरेन रिएक्ट करतलो ह्या सगळ्या गजालींक. रिशी आयच्या एपिसोडाचो लास्ट क्वेश्चन घेता. आणि वन इंटरेस्टिंग थिंग दॅट संदेशभाई डीड वॉज त्याच्या पहिलीच्या पुस्तकाची टॅगलाईन वेगळी आशिली जी त्याने रिवाईज जातून चेंज करून पॉलिटिक्स ऑफ लँड केली. आणि ही बिलीव्ज इन दॅट की दिस सगळे राजकारण ज्याका आम्ही म्हणतात पार्टी असू किंवा इंडिव्हिज्युअल असू इज अबाउट लँड म्हणून. हाव फार डू यू अग्री ऑन दिस वेन इट कम्स टू यु नो पॉलिटिक्स ऑफ लँड? आणि सोपयता असताना जर त्या चॅप्टरातली आमकां किती तू थोडेशे वाचून दाखोशी जाल्यारही आमकां आवडटले. 100% आय बिलीव्ह फर्स्ट तुझ्या फर्स्ट क्वेश्चनाक उत्तर दितना की पॉलिटिक्स ऑफ लँड इज एव्हरीवेअर. म्हणल्यार आज सुद्धा अशी परिस्थिती आयली की इंडियेन खंयची तरी एक दुसरी कंट्रीचो एक समज 2 लाख स्क्वेअर किलोमीटर जागो भितर घेता जाल्यार वी वूड बी हॅपी की इंडिया आनी व्हड झाली म्हणून, बट नोबडी वील थिंक ऑफ दी कॉस्ट ऑफ ह्युमन लाईफ दॅट वी आर स्पेंड आम्ही थंय दितल ते. त्याशिवाय वी वील नेवर थिंक की ते बाबा लोक जे नवीन एनेक्स झाला दे हॅव बीन डिप्रायव्ड ऑफ देअर रूल ऑफ लँड म्हणटा तो जो आसा तो सोडून ते येतले हे आम्ही चिंतचे ना. सो अजूनही एव्हरीवेअर थ्रू आउट द वर्ल्ड इट इज पॉलिटिक्स ऑफ लँड. आणि वेन संदेशभाई चेंज धीस पर्टिक्युलर टॅगलाईन टू पॉलिटिक्स ऑफ लँड आय थिंक इट मेड इट इज मोर इझी टू बिलीव फॉर एव्हरी वन दॅट इज ऑलवेज पॉलिटिक्स ऑफ लँड अँड व्हेरी एंड इट इज व्हेरी पेनिंग अँड इट इज व्हेरी हार्ट रेंजिंग म्हणतात तसे की पॉलिटिक्स ऑफ लँड जस्ट फॉर एक्वायरिंग इज अ डिफरंट थिंग, फॉर एन्जॉईंग अँड पोझेशन इज अ डिफरंट थिंग, अँड देन टुडे वॉट इज इट हॅज एंडेड अप टू इज व्हेरी डिफरंट. तू प्रत्येक गजाली आम्ही विकपाक काढल्या गोय विकपाक काढल्या म्हणतो तसे तो म्हणता की वी डोंट हॅव एनी लिडर्स एनी मोर, वी ऑल वी दॅट वी हॅव आर डीलर्स. अँड आय थिंक दॅट इज दॅट इज वेअर दिस बुक सम्स इट. आय रीड आउट जस्ट वन पॅरेग्राफ विच इज एपरेंटली द लास्ट पॅरेग्राफ ऑफ दिस बुक अँड आय लव्ह इट सो मच. टू सम अप, Goa's politics has been moving around the land right from the ancient period till date. It has gone through many phases of community farming, feudal dynasties, the feudal communidads and Bhatkarshahi. Then through democratic means we achieve land to the tiller. But political class who succeeded the architects of Goa made a mockery of the whole socialist concept. And now it is being ridiculed further by the reckless conversion of cultivable land into a sellable commodity. Not to produce from the land, but the land itself has become a product. The land sharks from all over the world are simply looting Goa's precious land in collusion with the business-minded politician and spineless bureaucrats. This is the state of our Bhangrache Goy, Golden Goa, the Golden Goose. The whole journey of politics of land could be defined in 3 simple phases. Land to the tiller, land to the dealer, and land to the killer. सुंदर. म्हणजे एका वटेन आम्ही गोंयात इतल्यो वेगवेगळ्यो उपमा देतात जे जे पॉलिटिशियन नॅशनल म्हणूया किंवा स्टेटीतले ते किद्या किद्या कम्पेअर करत असतात, बट देन देर आर दीज डार्क ट्रुथ्स जी म्हाका दिसता संदेशभाईन या पुस्तकातल्यान खूप सुंदर तरेन मांडल्या. रिशी थँक्यू सो मच फॉर जॉयनिंग अस ऑन दिस एपिसोड आणि या सुंदर पुस्तका बद्दल आमकां इतलें सांगलें म्हणून आय एम शुअर ज्या ज्या लोकांनी आयज आमचो एपिसोड पळयला तांची बी क्युरियोसिटी जागी जाली आसतली. आणि जे संदेशभाईक अपेक्षित असा की ह्या पुस्तकातल्यान एक डायलॉग एक संवाद सुरू जावचो तो सुरू झाला जाल्यार म्हाका दिसता खऱ्या अर्थान या पुस्तकाक न्याय मेळटलो. हे पुस्तक अमेझॉनाचेर आणि गोयातल्या चडशा बुक स्टोरांनी अवेलेबल असा. मुद्दम हे पुस्तक घेयात, विकत घेयात, वाचात आणि ताजो अभिप्राय लेखकाक मुजरत कळयात. आम्ही पेस्ट टर्नरचे अनेक एपिसोड्स घेऊन तुमच्या मऱ्यान येत रावतले. रिच अँड बुक्स आणि बलाशक्ती स्टुडिओज फॉलो करत राहत, आमचे पेस्ट टर्नर पळत राहत आणि तुमच्या प्रतिक्रिया आमकाय बी धाडत राहत. तुमका सगळ्यांक देव बरे करू. थँक्यू सो मच.